नमस्कार, मी रवी आंबोरे आणि आपण पाहत आहात साक्षर इंडिया लाईव्ह। जाणून घेऊयात दिवसभरातील ताज्या घडामोडी। तळेगाव येथे शेतकरी यांनी घेतले ग्रीन गोल्ड सीड्स प्रायव्हेट लिमिटेड छत्रपती संभाजीनगर या नामांकित कंपनीचे अशोका 95BG2 हे कापूस वाण दर्जेदार। फुलंब्री तालुक्यातील तळेगाव येथील शेतकरी श्री गजानन मथाजी गव्हाळ यांनी आपल्या शेतात दिनांक 3/6/2023 रोजी ग्रीन गोल्ड सीड्स या कंपनीचे अशोका 95BG2 हे वाण लागवड केली असता या कापसाच्या वाणाला बोंडाची संख्या 70-75 आहे आणि पात्याची संख्या 60-65 या दरम्यान आहे। या वर्षी कमी पाऊस असल्याने शेवटपर्यंत हिरवेगार असून तसेच या वाणाला कमीत कमी 15-18 प्रति क्विंटल एक पॅकेटला उत्पादन होईल असे श्री गजानन गव्हाळ या शेतकऱ्यांनी कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित शेतकऱ्यांना सांगितले। या कार्यक्रमाला या परिसरातील कंपनीचे ऑथराइज डिस्ट्रीब्युटर आणि डीलर उपस्थित होते। तळेगावातील कापूस च्या शेतात गेले असता एका झाडाला 75-80 बोंड असल्याचे गावातील ग्रामस्थांनी पाहणी केली। तसेच कंपनीचे अधिकारी श्री भाऊसाहेब तुपे साहेब AGM, श्री राहुल जाधव TM जालना, प्रदीप जाधव, गोरख जाधव अंबड, प्रमोद बोराडे परतूर हे सर्व कंपनीचे अधिकारी उपस्थित होते। शेतकऱ्यांनी पीक पाहणी केली असता शेतकऱ्यांनी सांगितले की या वर्षी कमी पाऊस असून सुद्धा ग्रीन गोल्ड सीड्स या कंपनीचे नवीन अशोका BG2 हे वाण अतिशय दर्जेदार आहे। आम्ही पण येणाऱ्या सीझनला हेच अशोकाचं कापसाचं वाण लागवड करू आणि बाकीच्या शेतकऱ्यांना सांगू। यावेळी उपस्थित गावकरी आणि परिसरातील शेतकरी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। साक्षर इंडिया लाइव्ह न्यूज साठी अमोल कोलते, फुलंब्री, छत्रपती संभाजीनगर। सबस्क्राइब नाउ एंड प्रेस द बेल आयकन, नेवर मिस एन अपडेट।